हॅलो गाईज, वेलकम टू यूपीडी एज्युकेशन. गाईज, एम एस सेट म्हणजे महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्या मार्फत कंडक्ट केला जातो आणि या वर्षीचा एक्झाम होणार आहे 26 मार्च 2023 ला. याच एक्झाम संदर्भात काही पॉईंट्स आहेत ते आपण डिस्कशन करणार आहोत. 110% हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल आहे. तर गाईज, हा व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करू शकता. गाईज, तिथेही नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट कळवले जातात. तर गाईज, हे पा, सर्वात पहिल्यांदी आपण एम एस सी एट एक्झाम देतोय तर का देतोय हे समजून घ्या, ठीक आहे. एम एस सी एट एक्झाम होणार आहे 26 मार्च 2023 ला, ठीक आहे. आणि गेले 6 महिने झाले किंवा गेले 3 महिने झाले आपण अभ्यास करतोय एम एस सी एटचा, का करतोय, ठीक आहे. आपल्याला काय व्हायचं आहे, प्रोफेसर व्हायचं आहे, बरोबर ना. तर लक्षात घ्या, प्रोफेसर होण्यासाठी तुम्हाला एम एस सी एट एक्झाम क्वालिफाय होणं गरजेचं आहे, ठीक आहे. म्हणजे इलिजिबल होतो तुम्ही प्रोफेसर होण्यासाठी ऑफिशियली, ठीक आहे. तसंच नुसतं पीजीवर पण तुम्ही प्रोफेसर होऊ शकता, अवघड काही नाही, ठीक आहे. असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी अवघड काहीच नाही, पीजीवर पण होऊ शकता. पण नेट किंवा सेट झाल्यानंतर जे प्रोफेसर होतात ना, एक कॉन्फिडन्स लेवल वाढलेले असते, ठीक आहे. कारण आपण त्याला पूर्णपणे इलिजिबल असतो नंतर आपण प्रोफेसर होतो, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि नेट आणि सेट झाल्यामुळं वेतन देखील थोडंसं चांगलं भेटतं कम्पेअर टू ओनली पीजीवर तुम्ही गेले तर एखाद्या कॉलेजला, ठीक आहे. पुन्हा सांगायला, ओनली पीजीवर पण कॉलेजला हायर करून घेतात, अवघड काही नाही आहे. पण नेट आणि सेट झाल्यानंतर तुमचं बेसिकली इलिजिबल होता आणि इलिजिबल झाल्यानंतर चांगले कॉलेज तुम्हाला चांगला पगार पण देतात, ठीक आहे. म्हणजे म्हणू शकतो 30-35 हजारपासून स्टार्ट पण होते, अशी पण कॉलेज आहेत, ठीक आहे, नेट सेट झाल्यानंतर. तर ड्युटी असते 5 तासाची, मॅक्झिमम 5 ते 6 तास ड्युटी असते, ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा प्रोफेसर झाल्यानंतर ड्युटी जी असते ना, ती सर्वात जास्त ॲडव्हान्टेज आहे, ठीक आहे. म्हणजे 5 ते 6 तासाचं कॉलेज असतं, पगार भेटतो 30 ते 35 हजार रुपये नॉर्मली, ठीक आहे. स्टार्टिंगला काही ना कमी भेटू शकतो थोडा, पण नॉर्मली भेटतो 30 ते 35 हजार चांगल्या सिटीमध्ये असाल तर, ठीक आहे. आणि ड्युटी किती असते, 5 ते 6 तासाची. म्हणजे सर्वात कमी कालावधीची ड्युटी प्रोफेसरची आहे, पगार पण म्हणू शकतो खूप जास्त नाही पण चांगला आहे स्टार्टिंगला, ठीक आहे. म्हणजे जसं एक्सपिरियन्स वाढेल, जसं तुमचं एज्युकेशन वाढेल, तसा पगार पण वाढतो, ठीक आहे. स्टार्टिंगला थोडं कमी भेटतो पण ड्युटी सर्वात जास्त ॲडव्हान्टेज देणारी असते, ठीक आहे. म्हणजे प्रोफेसर या पदाची ड्युटी करून तुम्ही अदर कुठल्याही ॲक्टिव्हिटी करू शकता, फॅमिलीला पण व्यवस्थित टाईम देऊ शकता, ठीक आहे. सर्व गोष्टी होतात. बाकी ठिकाणी तुम्हाला जॉब किती असतो, 9 ते 10 तासाचा जॉब असतो, ठीक आहे. म्हणजे इंडस्ट्री सेक्टरमध्ये इतका जॉब असतो, म्हणजे सकाळी 9 गेल्यानंतर 6 घरी यावं लागतं, पूर्ण दिवस तिथे जातो, ठीक आहे. फॅमिलीला टाईम देत येत नाही. प्रोफेसर झाल्यानंतर तुम्ही पूर्णपणे फॅमिलीला पण व्यवस्थित टाईम देऊ शकता, कारण 8 ते 9 कॉलेज सुरू होतं, ठीक आहे. 2 ते मॅक्झिमम म्हणू शकतो कुठलंही कॉलेज असेल 3 एंड होतं, ठीक आहे. म्हणजे 3 तुम्ही घरी येता, पूर्णपणे रिलॅक्स जॉब असतो, ठीक आहे. इन्जॉयबल लाईफ असते, लक्षात ठेवा. प्रत्येक फेस्टिवल असेल तो इंडस्ट्रीमध्ये उत्साहात साजरा करता येत नाही, फेस्टिवलला पण इंडस्ट्रीमध्ये कामाला जावं लागतं. पण कॉलेजला असेल किंवा मग स्कूलला असेल, फेस्टिवलला सुट्टी असते. म्हणजे बारकाईनी गोष्टी सांगतोय मी, लाईफ ही इन्जॉयबल असते प्रोफेसरची, लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजे जॉब करतोय असं वाटत नाही बेसिकली, आपण कॉलेजमध्येच आहोत, काहीतरी शिकतोय असं वाटतं. आणि प्रोफेसरचा म्हणू शकतो आपण जॉब चांगला आहे या दृष्टिकोनातून तुम्ही नेट सिटी देताय, ठीक आहे. पैसा कमवणे सेकंडरी गोष्ट आहे, पैसा तुम्हाला भेटणारच आहे, ठीक आहे, त्या क्षेत्रात गेल्यानंतर. पण पैशासोबत रिस्पेक्ट पण भेटते खूप मोठी, ठीक आहे. आणि म्हणू शकतो जॉबचे खूप मोठे ॲडव्हान्टेज असतात, ठीक आहे. तर हे काही ॲडव्हान्टेज आहेत म्हणून तुम्ही नेट सेट देताय, पहिली गोष्ट क्लिअर झाली, ठीक आहे. आता सेकंड, ठीक आहे, नेट सेट देण्यासाठी आपल्याला 26 मार्च 2023 ही तारीख डिक्लेअर केलेली आहे, ठीक आहे. म्हणजे सावित्रीबाई फुलेने, म्हणजे आत्ता किती आहे, 12 मार्च 2023. आणि पाहिलं तर डे किती राहिलेत, फक्त म्हणू शकतो आपण 14 ते 15 राहिलेत एम एस सी एक्झाम कंडक्ट होण्यासाठी, ठीक आहे. कारण 26 मार्चला म्हणजेच रविवारी एक्झाम कंडक्ट होणार आहे. आता तुम्हाला प्रोफेसर व्हायचं आहे, एवढे सर्व ॲडव्हान्टेज घ्यायचे आहेत, ठीक आहे. मग तुम्ही काय करायला पाहिजे, तर बेसिक आहे. काही विद्यार्थी असे असतील जे मागच्या वर्षांपासून अभ्यास करत आहेत आणि काही विद्यार्थी एकदम फ्रेशर असतील, दोघांना पण मी एकच स्ट्रॅटेजी सांगणार आहे, ठीक आहे. सेपरेट नाही, सिम्पल साधी स्ट्रॅटेजी सांगणार आहे. पहा, तुम्ही एक्झाम कधी देणार आहे, 26 मार्चला देणार आहे, ठीक आहे. आज आहे फॉर एक्झाम्पल 12 किंवा आपण 13 मार्च कन्सिडर करू, ठीक आहे. आज 13 मार्च आहे, म्हणजे बेसिकली 13 × 2 = 26, म्हणजे 13 तुमच्यामध्ये हातात आहे, ठीक आहे. तर लक्षात घ्या, 13 तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही नोट्स भरपूर काढले असतील, ठीक आहे. 2 सांगतो, काही विद्यार्थी असे असतील त्यांनी खूप साऱ्या नोट्स काढल्या असतील, म्हणजे म्हणू शकतो आपण टीचिंगच्या असतील 200-300 पेज नोट्स, ठीक आहे. हायर एज्युकेशनच्या असतील 300-400 पेज. म्हणजे असे जर तुमच्या नोट्स असतील तर तुम्ही नोट्स काढणं लगेच बंद करा, ठीक आहे.
तुम्ही फक्त ज्या नोट्स काढल्यात त्यांचा अभ्यास करायला सुरू करा. सिंपल सर सांगतो, जर तुमच्या नोट्स खूप प्रमाणात असतील, ठीक आहे, पेपर फर्स्ट असेल किंवा पेपर सेकंडचे असतील, तर नोट्स काढणं बंद करा. पूर्णपणे ज्या नोट्स आहेत ना त्यांना रिवाईज करायचं सुरू करा आत्ताच, कारण 13 दिवस कमीत कमी लागतील जर तुमच्या नोट्स ह्या मोठ्या प्रमाणात असतील तर, ठीक आहे, बुक्स वगैरे असतील तर. सेकंड आहे, ज्यांच्याकडे काहीच मटेरियल नाही, ठीक आहे, नोट्स वगैरे आणखी काढलेले नाहीत, फक्त आपले वरच्यावरती अभ्यास करत आहेत, ठीक आहे, त्यांनी काय करा, पुढचे 5 ते 6 दिवस जितक्या मॅक्झिमम नोट्स काढतील ना तेवढे फक्त नोट्स काढा, पाठांतरच्या भानगडीत पडू नका. 5 ते 6 दिवस जितक्या नोट्स काढतील तितक्या काढा, ठीक आहे, आणि त्या नोट्स 5 ते 6 दिवसानंतर पूर्णपणे वाचायचा प्रयत्न करा. पुन्हा सांगतोय, 5 ते म्हणजे नोट्स नसणारे पण विद्यार्थी असतील ना नवीन, ठीक आहे, फक्त आपल्या एक्झामचा फॉर्म भरलाय आणि थोडाफार जॉबमुळे त्यांना टाइम वगैरे भेटत नाही, मग अभ्यास करतात, ठीक आहे, तर त्यांनी 5 ते 6 दिवसामध्ये मॅक्झिमम नोट्स काढण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. अनेक व्हिडिओ आहेत यूट्यूबला, व्हिडिओ फ्री आहेत, ठीक आहे, माझे पण व्हिडिओ खूप आहेत यूट्यूबला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेले, पूर्णपणे क्रॅश कोर्स पण फ्रीमध्ये आहेत, ठीक आहे, त्या क्रॅश कोर्सला रेफर करा, संपूर्ण नोट्स काढा, आणि त्या नोट्स ज्या काढताल तुम्ही 5 ते 6 दिवसानंतर त्याच नोट्स तुम्हाला 26 मार्चपर्यंत रिवाईज करायच्यात, ठीक आहे. लक्षात घ्या, जर तुमच्याकडे नोट्स खूप असतील तर ज्या नोट्स काढल्यात त्यांचीच फक्त रिव्हिजन सुरू करा, नोट्स काहीच नसतील तर नोट्स काढायला सुरू करा. 5 ते 6 दिवसाचा फक्त नोट्स काढायच्या, म्हणजे म्हणू शकतो आज किती आहे, 13 तारीख आहे, म्हणजे तुम्ही फक्त 18 तारखेपर्यंत नोट्स काढा, त्यानंतर पूर्णपणे त्या नोट्सला रिवाईज करायला सुरू करा. ही झाली आपली साधी सोपी स्ट्रॅटेजी, ठीक आहे. आता नेक्स्ट नोट्सबाबत सांगितलं, ज्यांचे नोट्स खूप आहेत त्यांनी रिव्हिजन करा, आणि ज्यांचे नोट्स कमी आहेत त्यांनी बेसिकली नोट्स काढा 5 ते 6 दिवस आणि त्यानंतर त्या रिवाईज करा, ठीक आहे. सेकंड, 2021 सेट एक्झाम शेवटचा कंडक्ट झाला, ठीक आहे, कोरोनानंतर तो झालाच नाही 2022 डायरेक्ट, 2021 डायरेक्ट 2023 एक्झाम कंडक्ट होते, बरोबर ना. 2021 2016 सर्व प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन तुम्हाला MSCET एक्झामच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रोव्हाइड केलेले आहेत, ठीक आहे. MSCET एक्झामची वेबसाईट काय, सेट SPPU असं जरी टाकलं तरी तुम्हाला येईल, ठीक आहे. तिथं क्वेश्चन पेपरच्या सेक्शनमध्ये जा, 2016 ते 2021, ठीक आहे, सर्व क्वेश्चन पेपर आहेत ते एकदा नजरे घालून घालाच, ठीक आहे. कारण पुन्हा सांगल, MSCET एक्झाममध्ये क्वेश्चन पेपरमधील क्वेश्चन नॉर्मली तेच असतात, फक्त त्यांची शब्दरचना वगैरे चेंज केलेली असते, ठीक आहे, जास्त काय स्ट्रक्चर चेंज करत नाही. आणि त्या पुढे जाऊन सांगितलं तर DI म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन असेल ना MSCET तो जास्त आपल्याला व्हेरिएबल दिसत नाही, ठीक आहे, सेम DI येतोय, फक्त फिगर आहेत त्या चेंज करतायत, ठीक आहे. म्हणून सांगाल, 2016 ते 2021 जे पण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत ना MSCET एक्झामचे ते सर्व तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर भेटतील, ते सर्व रिवाईज करायला सुरू करा. कधीपर्यंत? 26 मार्चपर्यंत. म्हणजे तुमच्या नोट्स ज्या असतील त्याचे रिव्हिजन तुम्ही सुरूच केले आहे, पण डेली 2 तास किंवा 1 तास क्वेश्चन पेपरला द्या आणि तो क्वेश्चन पेपर फायनल करा, ठीक आहे. फायनल अशा पद्धतीने करा की प्रत्येक क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. आता टोटल 50 क्वेश्चन असतात पेपर फर्स्टमध्ये, हे पण लक्षात ठेवा, ठीक आहे. प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित कळलंच असं नाही, 5 क्वेश्चनला इस्केप करा. पुन्हा सांगतो, 5 क्वेश्चन अशी इस्केप करा जी तुम्हाला व्यवस्थित कळत नाही, पण 45 क्वेश्चनला पूर्णपणे टार्गेटच ठेवा, ठीक आहे. कारण का, या 5 क्वेश्चनवर तुमचा टाइम वेस्ट करण्यात आत्ता अर्थ नाही आहे. जे 45 क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित कळत आहेत ना, त्यांना प्रॉपरली समजून घेण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. जर तुम्ही पेड क्रॅश कोर्स माझा घेतला असेल तर डेफिनेटली त्यामध्ये मी सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला समजूनच सांगितले, तुम्ही फक्त MCQची रिव्हिजन केली तरी चालेल तिथं, ठीक आहे. पण ज्यांनी पेड क्रॅश कोर्स घेतला नाही आहे त्यांच्यासाठी सांगतोय, मी MSCET पण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सर्व सोडून दिलेले आहेत, ठीक आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ते पण फ्री आहेत, ते पण पाहू शकता. 16 ते 21 सर्व क्वेश्चन पेपर रिवाईज करा. आता सेकंड, जे क्वेश्चन पेपर रिवाईज करणार आहात त्याच्या नोट्स बनवण्याच्या भानगडीत पडू नका, ठीक आहे. क्वेश्चन पेपर अशा पद्धतीने रिवाईज करणार तो फुल अँड फायनल तुम्हाला व्यवस्थित कळायलाच पाहिजे, ठीक आहे. कोणाचे पण व्हिडिओ पहा, ज्यांनी क्वेश्चन पेपर सोडून दिलेत त्यांचे कोणाचे व्हिडिओ पहा. माझे स्वतःचे पाहिजे असतं, ठीक आहे, मी पण लिंक तुम्हाला दिलेली आहे, तिथूनही पाहू शकता. माझी नसेल आवडत कोणाचीही पहा, पण क्वेश्चन पेपर सोडवाच, ठीक आहे, तुमच्यासाठी बेटर आहे ते. आता हे झालं क्वेश्चन पेपरबाबत, ठीक आहे. पुन्हा सांगाल, क्वेश्चन पेपर आज म्हणजे आज किती 12 तारीख आहे, उद्यापासूनच क्वेश्चन पेपर सोडवलं घ्या. एस्केप करू नका प्रिव्हियस इयरचा एकही MSCET क्वेश्चन पेपर, कारण त्यातूनच क्वेश्चन येतात, त्या व्यतिरिक्त जास्त काही वेगळे क्वेश्चन येत नाही, ठीक आहे. पेपर सेकंडचं पण सांगतोय, पेपर फर्स्टचं पण सांगतोय, सर्व क्वेश्चन पेपर रिवाईज झालेच पाहिजे. तर मी 2 गोष्टी सांगितल्या, फर्स्ट काही, ज्या नोट्स काढल्यात खूप नोट्स काढल्या असतील तर नोट्स काढणं बंद करा, ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं, सर्वच आपलं आपलं सर्वच अभ्यास करायचं, सर्वच हे टॉपिक राहिला तो टॉपिक राहिला सोडून द्या, ठीक आहे. जे आहे ना तुमच्याकडे प्रॉपर नोट्स, त्या प्रॉपर नजरे घालून घाला, त्यातला एकही पॉईंट मिस नाही झाला पाहिजे. असं नको व्हायला की नोट्समध्ये तुम्ही तो पॉईंट काढला होता पण MSCET आला तुम्ही विसरून गेले, असं जर झालं ना खूप मोठा पस्तव येतो. म्हणून मी पुन्हा सांगेल, ज्या नोट्स काढल्यात त्या प्रॉपरली वाचा,
सेकंड गोष्ट काय सांगितली, क्वेश्चन पेपर एम एस सेट एक्झामचे, हा एम एस सेटचे, नेटचे नाही म्हणत मी, फक्त एम एस सेटचे, तुम्हाला एम एस सेट एक्झामच्या ऑफिशियल वेबसाईटवर सर्व अवेलेबल अवेलेबल आहेत. आन्सर की पण तिथंच अवेलेबल आहेत. ते सर्व क्वेश्चन पेपर सोडवा, पेपर फर्स्ट म्हणतोय आणि तुमचा पेपर सेकंड जो सब्जेक्ट असेल तो पण, ठीक आहे. हे सर्व सोडवायचं, हे खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे. ह्या दोन गोष्टी सांगितल्या. आता तिसरी गोष्ट, बरेच विद्यार्थी काय करतात, थोडेच दिवस राहिलेत म्हणजे 13-14 दिवस राहिलेत किंवा 10-12 दिवस राहिलेत एम एस सेटला, ठीक आहे, झोप कमी करतात. हे चुकीचं आहे. पा, जी तुमच्या शरीराला झोपेची सवय लागली ना, ती झोपेची सवय मोडू नका. जर तुम्ही आत्ता डायरेक्टली काय केलं, फॉर एक्झाम्पल तुम्ही डेली 7-8 तास झोपताय आणि एक्झाम जवळ आलाय म्हणून तुम्ही लागले 5-4 तास झोपायला किंवा 5-6 तास झोपायला, तर याने काय होईल माहिती का, शरीराला तुमच्या झोपेची सवय काय, 7-8 तास आहे, तुम्ही झोपताय 5-6 तास, ठीक आहे, याने शरीर तुमचं साथ देणार नाही तुमची, लक्षात घ्या, ठीक आहे. तुम्हाला ऑटोमॅटिक थकवा जाणार लागेल, म्हणू शकतो आपण की स्ट्रेस वाटायला लागेल, ठीक आहे. आणि एक्झामचा आपण अभ्यास करतोय ना, तर माइंड हे फ्रेश वाटलं पाहिजे. माइंड फ्रेश कधी वाटू शकतं, ज्यावेळेस आपण पुरेपूर झोप घेतोय. डायरेक्टली आत्ता तुम्ही झोपीला चेंज करू शकत नाही आहे. जर तुम्हाला 7 झोपायचं होतं आत्ता, तर तुम्ही 1 महिना आधीच 7 झोप करायला हवी होती, ठीक आहे. आत्ता डायरेक्टली तुम्ही झोप जर कमी केली तर स्ट्रेस आहे तो वाटायला लागतो आणि स्ट्रेसमुळे तुम्ही योग्य प्रकारे अभ्यास करू शकत नाही. म्हणजे जो अभ्यास तुमचा 1 तासात व्हायचा ना, त्याला तुम्ही 2 तास देता, हे डेफिनेटली सांगतो, ठीक आहे. माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, ज्याचं जर शरीर वेगवेगळं असतं, पण एक पर्सनल सांगतोय, जर तुम्ही डायरेक्टली झोप केली, झोप कमी केली, तर तुम्हाला वाटेल की आपल्याला स्ट्रेस होतोय, ठीक आहे. ॲटोमॅटिकली थोडंच थकान वाटायला लागते आणि थकान वाटायला लागते त्याचा माइंडवर परिणाम होतो, ठीक आहे. कारण अभ्यास करायचा आहे आपल्याला, काही दगड उचलायचं नाही, माइंडवर परिणाम होतो. आणि माइंड जर आपलं व्यवस्थित फ्रेश वाटत नसेल तर 1 तासाचा अभ्यासाला 2 तास लागतात. म्हणजे झोप कमी केली याचा फायदा काय होतो, काहीच होत नाही. मग जे आहे ना झोप ती प्रॉपर घेत राहा, ठीक आहे. फक्त 1 तास आणि 2 तास आणि काही फरक पडत नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे ना. तर झोप प्रॉपर घ्या, इतकंच माझं रिक्वेस्ट असेल. कारण झोप प्रॉपर असली तरच माइंड फ्रेश राहते, लक्षात ठेवा, ठीक आहे. सिंपल साधं, झोप असेल ती प्रॉपर घ्या. मी एकदम बेसिक गोष्ट सांगतोय, ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. तुम्हाला वाटेल की सर काय सांगतात झोप घ्या, ठीक आहे, ह्या बेसिक गोष्टी नाहीत पाहायला, ह्या महत्त्वाच्या आहेत, ह्या एक्झामला इम्पॅक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत, ठीक आहे. आता थर्ड एक 4 नंबरची गोष्ट सांगतो, बेसिक आहे पा, तुम्हाला वेगळं काहीच वाटणार नाही, ठीक आहे. एकदम साधं सोपं सांगतोय. बरेच विद्यार्थी काय करतात, एक्झाम जवळ आला इंस्टाग्राम व्हॉट्सअप जे ते वापरत होते डेली त्याला बंद करायचं, ठीक आहे, आणि फक्त अभ्यासावर फोकस करतात. तर हे पा, तुम्ही व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक हे वापरणं बंद केलंय, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण हे बंद केल्यानंतर जर तुम्हाला त्याची आठवण येत असेल, ठीक आहे, व्हॉट्सअप आपल्याला पाहिजे एक्झाम झाल्यानंतर, एक्झाम झाल्यानंतर आपल्या इंस्टाग्राम पाहिजे, ठीक आहे, मी 10 तास इंस्टाग्राम पाहणार आहे, व्हॉट्सअप मी 10 तास पाहणार आहे एक्झाम झाल्या, ठीक आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर हे वापरणं बंद करू नका. कारण काय होतं, लक्ष तुमचं तिकडंच जातं. अरे इंस्टाग्रामवर मेसेज येऊन गेला असेल, व्हॉट्सअपवर मेसेज आला असेल, फेसबुकवर कुठली पोस्ट असेल, ठीक आहे, कुठं ना कुठं मनामध्ये ते विचारतात. असं येऊ नये ना, डायरेक्टली काय करा, 5-10 मिनिटांमध्ये इंस्टाग्राम व्हॉट्सअप असेल ते बघून घ्या ना, काय हरकत आहे, 5 मिनटं काही जास्त वेळ नाही, 5 मिनटांमध्ये ते बघून घ्या, ठीक आहे. म्हणजे म्हणू शकतो, तुम्हाला व्हॉट्सअप इंस्टाग्रामची सवय असेल तर बेसिकली त्याची एक ओढ राहणार नाही, ती ओढ कमी होईल, ठीक आहे. 5 मिनटं तुम्ही बघताल, अरे काहीच नाही, एक नवीन पोस्ट नाही, काहीच नाही, ठीक आहे, म्हणजे काहीच नाही, आता सध्या इंस्टाग्रामवर आपण अभ्यास करू, ठीक आहे. म्हणजे 5 मिनटांमध्ये त्या गोष्टी सोडून द्या. कधी म्हणतोय मी, जर तुम्हाला इंस्टाग्राम फेसबुक वापरणे बंद केलंय आणि तरी तुम्हाला त्याची ओढ लागत असेल तर 5 मिनटांमध्ये बघून घ्या, ठीक आहे, ठीक आहे ना. सिम्पल गोष्टी सांगतोय. तुम्हाला वाटेल की काय सांगताय सर, काय स्ट्रॅटेजी, स्ट्रॅटेजी काहीच नाही आहे. सिम्पल नोट्स आहेत, त्या नोट्स प्रॉपरली रिवाइज करा. नोट्स भरपूर असतील तरी नोट्स काढणं बंद करा, ठीक आहे, जे आहे ते प्रॉपर वाचा. नेक्स्ट काय सांगितलं, सर्व PYQ, सर्व PYQ असतील म्हणजे प्रिव्हियस इयरची क्वेश्चन असतील, ठीक आहे, ते सर्व सोडवा. आणि असं ना करू की घाई ना करू, म्हणजे फॉर एक्झाम्पल आत्ताचा क्वेश्चन पेपर आहे त्यामध्ये 50 क्वेश्चन आहे, आपल्याला टार्गेट सोडवायचं, टार्गेट ना ठेवू, प्रत्येक क्वेश्चन बारक्याने समजून घ्या, ठीक आहे. आणि 5 क्वेश्चन किंवा म्हणू शकतो पण 4-5 क्वेश्चन असे असतील ते समजणार नाही, सोडून द्या, त्यांच्या मागं लागू नका. जे 45 क्वेश्चन समजत आहेत, जे म्हणू शकतो 40-50 क्वेश्चन समजत आहेत ना, ते प्रॉपरली समजून घ्या, ठीक आहे. कारण तिथून क्वेश्चन रिवाईज होतात आणि मॅथचे किंवा DI क्वेश्चन असतील ना, ते नॉर्मली रिवाईज होतात, ठीक आहे. लॉजिकचे एक वेळ सोडून द्या, लॉजिकचे क्वेश्चन दरवेळेस थोडे थोडे वेगळे येतात, पण मॅथ वगैरे असेल ते फक्त फिगर वगैरे चेंज करतात आणि नॉर्मली तसेच क्वेश्चन टाकतात, ठीक आहे, ते व्यवस्थित सोडून घ्या. नेक्स्ट काय सांगितलं मी तुम्हाला, झोप असेल ती झोप प्रॉपर घ्या, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला 7 तासाची जर सवय असेल झोपायची, 7 तास झोप घ्या, स्ट्रेस वाटणार नाही. आणि तुम्हाला जर 7 तास उठून काही फ्रेश वाटत असेल तर हरकत नाही, ॲज पर युअर हेल्थ, ठीक आहे. म्हणजे ज्याची त्याची तब्येत, ज्याची त्याची कॅपॅसिटी असते त्यानुसार मी सांगतोय, ठीक आहे. पण जर तुम्हाला स्ट्रेस फील होत असेल तर डेफिनेटली झोप घ्या, कारण 1 तासाचा अभ्यासाल 2 तास लागतात जर स्ट्रेस वाटत असेल तर, ठीक आहे. झोप पण प्रॉपर घ्या. आणि इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप कुठलाही सोशल मीडियाचं असेल, ठीक आहे, तुम्हाला जर त्याचं खूप म्हणू शकतो आपण आवड असेल तर, आणि ते बंद केलं असेल एक्झाममुळे,
तर ते पण 5-10 मिनिटांमध्ये पाहून घ्या. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप तुम्हाला जर खूपच आवड असेल तर ठीक आहे, म्हणजे म्हणू शकतो आपण एक ओढ लागणार नाही त्याच्याबद्दल तुम्हाला, ठीक आहे. आणि काहीच नाही त्याच्यावर हे पण कळत, मग तुम्ही अभ्यासावर पण योग्य प्रकारे फोकस करू शकता, ठीक आहे. साध्या साध्या गोष्टी पहा. आता नेक्स्ट आहे, असे काही विद्यार्थी असतील ठीक आहे, जे आता एक एक्सेप्शनची केस सांगतो ठीक आहे 5 नंबरला, असे काही विद्यार्थी असतील त्यांनी एसेट एक्झाम एकदा दिलेला आहे, दोनदा दिलाय ठीक आहे, तीनदा दिलाय सेट एक्झाम, नेट पण दोनदा तीनदा देऊन झालाय पण आणखी पण क्वालिफाय झालेलं नाही, असे पण विद्यार्थी असतील ठीक आहे. तर त्यांनी काय करायचं, सिम्पल साधं प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर घ्यायचे ठीक आहे. तुमची आन्सर की तुमच्याकडे असेलच, तुम्ही जी आन्सर की दिली ती ठीक आहे, तुम्ही सेव्ह वगैरे ठेवलेच असेल कुठेतरी, त्या आन्सर कीमध्ये कुठले आपले ऑप्शन चुकले होते आणि का चुकले होते याचं अॅनालिसिस करण्याचा प्रयत्न करायचा ठीक आहे. तिथं तुमचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पण सोडून होतील आणि बेसिकली तुमचं आन्सर का चुकलं होतं तुमच्या आन्सर कीनुसार हे पण पाहायचं ठीक आहे. म्हणजे पहा, फॉर एक्झाम्पल तुम्ही 2021 सेट एक्झाम दिला आहे ठीक आहे, पण क्वालिफाय झालेलं नाही, मग ऑफिशियल आन्सर की तुमच्यासमोर ठेवायची ठीक आहे. तुमची स्वतःची आन्सर की असेल ती तुमच्यासमोर ठेवायची, म्हणजे बारकोडची असेल ती ठीक आहे. आणि बेसिकली हा क्वेश्चन पेपर असेल, मग तुम्ही आन्सर काय दिलं त्या क्वेश्चनचं ते पाहायचं, ऑफिशियल आन्सर की मध्ये काय आन्सर आहे ते पाहायचं, आणि आपण का चुकीचं आन्सर दिलं, आपलं काय चुकलं, आपण कशाप्रकारे विचार केला याचं अॅनालिसिस करायचं. याने काय होईल माहिती आहे का, तुमच्या चुका कमी व्हायला लागतील ठीक आहे. म्हणजे हे पण तुम्हाला व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे ठीक आहे ना. तर या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलीही गोष्ट करण्याची गरज नाही. ज्या नोट्स काढल्या त्या प्रॉपरली वाचा, नोट्स काढल्या नसतील तर 4-5 दिवसामध्ये नोट्स काढा आणि त्यानंतर नोट्स काढणं बंद करा ठीक आहे. आणि नेक्स्ट तुम्ही सांगितल्याप्रमाणे, म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे, सेट एक्झाम का द्यायची, तर तुम्हाला ॲज अ असिस्टंट प्रोफेसर होतात ठीक आहे, आधी असिस्टंट असतात नंतर प्रोफेसर वगैरे असं असतं ठीक आहे. तर तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर व्हायचं आहे आणि लक्षात घ्या, असिस्टंट प्रोफेसर हा म्हणू शकतो एक रिस्पेक्टफुल जॉब आहे ठीक आहे. म्हणजे ऑथर पोझिशनपेक्षा रिस्पेक्टफुल आहे आणि ड्युटी सर्वात कमी असते लक्षात घ्या प्रोफेसरची ठीक आहे. लाईफ इन्जॉयबल होते, पगार स्टार्टिंगला कमी असतो, डेफिनेटली कमी असतो, जी रिएलिटी आहे ती आहे ठीक आहे. मी रिएलिटी पण सांगतोय, पगार कमी असतो पण क्वालिफाय झाल्यानंतर एक्सपिरियन्स वाढतो, एक्सपिरियन्स झाल्यानंतर पी एच डी वगैरे काय असेल, तुमचं एज्युकेशन वाढतं, त्यानुसार पगारही वाढतो ठीक आहे. आणि जसं तुम्ही कॉलेज वगैरे बदलता, एखाद्या चांगल्या मेट्रो सिटीमध्ये गेले तर पगारात चांगलं देखील आहे ऑदर जॉबपेक्षा, हे पण सांगतो. आणि ड्युटी सर्वात कमी आहे, ही ॲडव्हान्टेज आहे. म्हणजे नॉर्मली ज्या मुली असतील किंवा स्त्रिया असतील त्यांसाठी असिस्टंट प्रोफेसर हा जॉब सर्वात चांगला आहे माझ्या माहितीनुसार ठीक आहे. कारण अदर जॉबनुसार त्यांना परिवाराला वगैरे टाइम देता येत नाही, पण म्हणू शकतो आपण असिस्टंट प्रोफेसर रिस्पेक्टफुल जॉब असतो ठीक आहे. फॅमिलीला पण व्यवस्थित सर्व टाइम देत येतो आणि लाईफ इन्जॉय पण करता येते ठीक आहे. लाईफ म्हणजे फक्त जॉबसाठी न जगता स्वतःसाठी पण जगता येते ठीक आहे. आणि जी नॉर्मल जॉब जॉबची ड्युटी असते म्हणजे इंडस्ट्रीची ठीक आहे, कशी असते, 9 ते 10 म्हणू शकतो आपण, रात्री 7 वाजता, काहींना 8 वाजता, काहींना 6 सुट्टी होती ठीक आहे. म्हणजे नॉर्मली 6 सुट्टी होती दुसऱ्या जॉबची, हे सांगतोय जे रिअल आहे ते सांगतोय ठीक आहे. म्हणजे 9 ते 6 जॉब असतो दुसरा, म्हणजे इथं स्वतःची लाईफ जगता येते का, नाही, पूर्णपणे आपण जॉबसाठी टाइम देतो ठीक आहे. तसं प्रोफेसर झाल्यानंतर तुम्हाला स्वतःची लाईफ पण एन्जॉय करता येते, सर्व सण असतील, उत्सव असतील, कॉलेजमध्ये एन्जॉय करता येतं ठीक आहे, एकदम एन्जॉयबल आयुष्य जातं. तर तुम्हाला काय करायचंय आणि काय व्हायचंय हे तुम्ही तुमचं ठरवा ठीक आहे. मी माझ्या माहितीनुसार जी माहिती मला सांगू शकली ती सांगितली. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.